आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, रोहित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत त्यांना अभिवादन केलं. यावेळी रोहित पवार यांनी निकालाविषयी देखील भाष्य केलं. आज आदरणीय पवार साहेबांबरोबर व तसंच अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व तेजस्वी चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे, आस्था असणारे, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे अनेक मान्यवर इथे आले होते. त्यांच्याबरोबर मी सुद्धा इथे येऊन चव्हाण साहेबांच्या कार्यासमोर, त्यांच्या विचारासमोर नतमस्तक झालो, प्रेरणा घेतली आणि पुढचे 5 वर्ष या भूमीसाठी, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण लढायला कटिबद्ध आहोत, लढत राहणार आहोत, असं या ठिकाणी भूमिका घेतली. आता अपेक्षा काय राहिलेल्या नाहीत, सुप्रीम कोर्टाकडनं राहिलेलं नाही, हायकोर्टाकडनं तिथं राहिलेलं नाही. शेवटी आता लोकांवर विश्वास होता, पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या दिवस परवाच्या दिवशी झालं, एक तर लोकांना सुद्धा स्वीकारणं थोडंसं अवघड जातं आहे, कार्यकर्त्यांना अवघड जातं आहे, आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते, नेते कदाचित स्वीकारू शकतात, पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, लोकशाही शेवटी कुठं कुठेतरी स्वीकारावं लागतं, पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट, ते सुद्धा 222 पुढं महायुतीला मिळूनसुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही. लोक खुश आहेत, लोक फार आनंद व्यक्त करत आहेत, हे कुठेही तिथं दिसत नाही. आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते, त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील, तसंच तिथं चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील, यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली याचं बघितलं तर असं आम्हाला कळालं की ते समान मतं तिथं मिळालेली आहेत. त्याच्याबरोबर पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काही कौल होता तो फार वेगळा होता, आणि जेव्हा आपण EVM मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला. 2-3 फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बालेकिल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं, तिथं आपण मायनस व्हायला लागलं. याच्यावर कुठेतरी काही ना काहीतरी मुरते, पाणी मुरते, हे कुठेतरी आता जाणवायला लागलं. यावर आता संशय घेतला जातोय, मतपत्रिकेवर सगळ्या निवडणुका अशी देखील काही आता मागल्या समजलं का तुम्हाला? माझं एवढंच मत आहे की आम्हाला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यावं, आणि त्याबाबतीत वेगळेवेगळे उमेदवार पक्ष काही ना काहीतरी तयारी करत आहेत. विषय एवढाच आहे की हा विषय जेव्हा कोर्टात जाईल, कोर्टालासुद्धा वेळेवर निकाल देणं महत्त्वाचं आहे, नाहीतर राष्ट्रवादी कोणाची हा निकाल बघता बघता 3 वर्ष कधी निघून गेले हे कळलं नाही. त्यामुळे एखादा निर्णय देत असताना कोर्ट जर डिले करत असेल तर तोही अन्याय असतो. तर बघू आपल्याकडे काय पर्याय, पण एक पर्याय मात्र आमच्याकडे आहे की लोकांजवळ आता लढायचं, ते तर आम्ही सुरुवात केलेली आहे, पण जे घडलं ते लोकांनाही पटत नाही, कार्यकर्त्यांनाही पटत नाही. बारामती सोडाव, महाराष्ट्राच्या निकालाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं, पण ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे तो अनपेक्षित आहे. भाजपच्या नेत्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की 160 पुढे आपण कसं गेलो, आणि ते सुद्धा 220 पुढे ते जर तिथं गेले असते, आणि भाजपचा स्ट्राईक रेट जर आपण बघितला तर असा स्ट्राईक रेट आहे, आणि असे काही उमेदवार ज्याचं कुठेही अस्तित्व नव्हतं पण फक्त उमेदवारी त्यांना भाजपकडनं मिळाली, 1-1 लाखाली ते निवडून आलेले, हे खरं तर एक्सेप्ट करण्यासारखे नाही. ते कुठंतरी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायदा झाला, काही प्रमाणात तो फायदा झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फायदा झाला नसावा, दुसरं काहीतरी असावं, आता त्याचा अभ्यास कुठं ना कुठंतरी केला जावा. दुसरं झालं असं की हाताला काम आणि पोटाला अन्न या विषयावर सोडून बऱ्याच ठिकाणी जे इलेक्शन आहे ते हिंदुत्वकडनं तिथं वळवलं गेलं, म्हणजे संतांच्या भूमीमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात भाजपने केला आणि त्यालाही काही प्रमाणात यश आलेलं दिसते. जसं या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आता आपण उभा आहोत, इथं दोन्ही उमेदवार पडण्याचं कारण EVM तर असेलच, पण EVM सोडून जर आपण बघितलं हिंदुत्व मोठ्या प्रमाणात इथं वातावरण निर्माण केलं गेलं असं कुठेतरी आम्हाला कळतं. बघूया आता काय होतंय, संपर्क तर ते करणारच, जे उमेदवार निवडून आले त्यांचाही संपर्क करतील, जे उमेदवार निवडून नाही आले भाजपच्या विरोधात पडलेत
नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात पडलेले आहेत, त्यांना संपर्क 100% अजितदादांचा पक्ष करतील. शेवटी निर्णय तिथं असलेले उमेदवार नाहीतर निवडून आलेला आमदार काय निर्णय घेतो हे आपल्याला बघावं लागेल. तर 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करणं बंधनकारक आहे, मात्र एवढं मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळून देखील अजून काही हालचाली दिसत नाही. संविधान आणि लोकशाही पाळणारे हे काही पक्ष नाही, मनमानी करतील, सव्वीसच्या पुढे जातील, त्यांना काही फरक पडत नाही. इलेक्शन कमिशन त्यांच्या खिशामध्ये आहे, अशा ते कधी काय करू शकतील. आणि दुर्दैव असं कोर्ट ज्या पद्धतीने वागत आहे, गरिबाची अपेक्षा असते योग्य असा निर्णय वेळेवर देईल, पण तसं न झाल्यामुळे आणि काही निर्णय काही प्रमाणात थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आल्यामुळे आता कोर्टाकडे जाऊन सुद्धा किती फायदा हे सांगता येणार नाही. मनमानी ते करणार, लोकशाहीला आणि संविधानाला पायाखाली तुडवणार. 26 तारीख आहे ती पुढे घेऊन जातील असं वाटतं. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.